वसई विरार परिसरात मोटरसायकल आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्याच्या अनेक तक्रारी वसई पोलिसांना प्राप्त झालेल्या आहेत. अशीच एक घटना वसई पूर्वेच्या कामन परिसरात घडलेली आहे. रात्रीच्या अंधारात हे चोरटे आले आणि गाडी घेऊन गेले. गाडी कशी घेऊन गेले ते आपण पहा. सुरुवातीला हा जो चोरटा आहे जो गाडीवर बसलेला आहे याने आजूबाजूला रेखी केली, पाहिलं की आपल्याला कोण पाहत नाही. त्याच वेळेला मागून एक जण आला आणि पायाच्या सहाय्याने म्हणजे दुसरी देखील मागे गाडी आणली आणि पायाच्या सहाय्याने तो त्याला टोचन दिलं आणि ती गाडी पुढे नेलेली आहे. कामन गावातील निलेश गुप्ता यांनी आपल्या घरासमोर त्यांची ऍक्टिवा गाडी पार्क केली होती आणि 20 मार्चला 3:30 सुमारास चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास ही गाडी चोरून नेलेली आहे आणि घटना ही संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती आणि याबाबत वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांना हे सीसीटीव्ही फुटेज देखील देण्यात आलेलं आहे. परंतु 4 ते 5 दिवस झाले अद्यापही पोलिसांनी कुठल्याही प्रकारे चोरट्याला अटक केलेली नाही आहे. तर विशेष म्हणजे आपण देखील या चोरीच्या घटनेनंतर सतर्क राहावं लागणार आहे, कारण आपल्या घरासमोर किंवा इमारतीमध्ये जर अशा प्रकारची गाडी पार्किंग असेल तर तिला तुम्ही हँडल लॉक करा. शक्य झाला तर एक स्पेशल पद्धतीचं लॉक लावा, कारण अशा प्रकारची घटना तुमच्यासोबत घेऊ शकते. कारण बंद गाडी म्हणजे कुठल्याही प्रकारची चावी न लावता किंवा गाडी डायरेक्ट न करता ही चोरी केलेली आहे. मागून एक जण आला, पायाच्या सहाय्याने गाडीला टोचन दिलं आणि गाडी चोरून नेलेली आहे. याबाबत आता वाली पोलिसांवर गुन्हा दाखल झाला. पोलीस नेमकं काय करत हे पाहावं लागणार आहे. एचपीएलसाठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.